चिपळूणमध्ये मुसळधार पावसानंतर पूर आला. पुराचं पाणी शहरात शिरल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. दरम्यान चिंचनाका परिसरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे, त्यामुळे पाणी ओसरण्यात अडचणी येत आहेत. आपण चिपळूण शहरातली ही संध्याकाळी उशिराची दृश्य पाहतो आहोत. चिपळूण शहराच्या सखल भागात आणि बाजारपेठेच्या भागात सुद्धा अशाच प्रकारचं पाणी आहे. काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. कोकणाला तर पावसानं झोडपून काढलं आहे. रत्नागिरीतले रस्ते पाण्याखालती गेलेत. खेड शहरात जगबुडी नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे दापोलीत जामगे सातेरे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीचं पाणी पुलावरून वाहत होतं, त्यामुळे नदीपलीकडच्या 7 गावांचा संपर्क तुटलाय. गेले 2 दिवस नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं विद्यार्थ्यांचं ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. निवडणुकांमध्ये हौशे नवशे गौशे येतील आणि काहीही सांगतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.